Hello students, now we are going to see the pituitary gland here. Already a diagrammatic representation jo hai pituitary gland se clear hai. So now let us see some more points regarding with the pituitary gland. Pituitary gland is also called as hypophysis. Hypophysis here. Okay, once again. So see, this pituitary gland is the support that is a pear shaped which is going to be derived, that is the endodermally and the ectodermally. So these pituitary glands weighs in the size of that is the 1.3 diameters, where it is going to have a weight of 0.5 grams here, where this pituitary gland is located in the brain part. Okay, so below the hypothalamus here, as it is considered as one of the smallest gland, where the smallest gland is present in the, that is a bony cavity of the brain. Okay, the actual location, the actual where it is going to lie in the bony cavity, called as a cilia turgica or the hypophyseal fossa of the spinoid cavity here, of the spinoid bone here. ठीक है, तर हे ऑलरेडी तुम्हाला सांगितले की हे त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे, कसं दिसतं, साईज कसा आहे, वेट किती आहे आणि लोकेशन ॲक्च्युली कुठं आहे. ठीक आहे, तर ब्रेनमध्ये लोकेटेड आहे. मी डायन्सेफेलॉनचा पार्ट बघत असताना हायपोथॅलॅमसचं बघितलं होतं, म्हणजे बिलो द हायपोथॅलॅमस इज द पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट आहे. मग त्याच्यामध्ये आणखीनमध्ये बघितलं तर स्पिनॉइड बोनचे स्पिनॉइड बोन मध्ये कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीमध्ये पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता इथे जे पिट्युटरी ग्लँड आहे, त्या पिट्युटरी ग्लँडचे दोन पार्ट्स आहेत, ॲडिनो हायपोफायसिस अँड न्यूरो हायपोफायसिस आहे. ठीक आहे, आता हे बघा की ह्या ॲडिनो हायपोफायसिस जे आहे, इट इज द एंडोडर्मलिक ओरिजन. न्यूरो हायपोफायसिस जे आहे, एक्टोडर्मलिक ओरिजन म्हणते. ठीक आहे, की परत एकदा ड्युअल ओरिजन आहे इथे, की इथं त्याच्यामधलं काही पार्ट जे आहे एंडोडर्मल ओरिजन दाखवतात, आणि त्याच्यामध्ये काही पार्ट असा आहे की तो एक्टोडर्मल ओरिजन आहे. आणि बेसिकली तुम्हाला सांगत असताना मी काय सांगितले, दॅट इज द एंडोडर्मल ओरिजन सांगितलं होतं. ठीक आहे, पण इथे काय झालं की त्यातलं पार्ट जे आहे एंडोडर्मल अँड एक्टोडर्मल आहे. ठीक आहे, थोडंसं इम्पॉर्टंट आहे. दॅट इज द एंडोडर्मल इन ओरिजन, एक्टोडर्मल इन ओरिजन. हि एडिनो हायपोफायसिस इज डेव्हलप्ड फ्रॉम द न्यूरो बक्कल और ॲक्कीस पाउच ऑफ अ एम्ब्रियॉनिक फेरेन्सियल. ओरिजिनली जे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट स्टार्ट होतं, त्यावेळेस जे आहे तो बक्कल कॅव्हिटीचं फॉर्मेशन होत होतं. ठीक आहे, बक्कल कॅव्हिटी फेरेन्सचं, त्यावेळेस जे आहे तो पार्टपासूनच काय झालं, पुढे होऊन काय झालं, दॅट इज द ॲडिनो हायपोफायसिसचं स्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं. म्हणून काय म्हणतात ते, दे डेव्हलप फ्रॉम द न्यूरो बक्कल और अ ॲक्कीस पाउच ऑफ अ एम्ब्रियॉनिक फेरेन्सियल. ओके, whereas they develop as a downward growth of a brain part here. Very important ki ratkis pouch mhanle ki je kai to brain part ani ikadche buccal cha part ahe together tyanche ek pouch mhanun formation zalo, to pouch mhanun ratkis pouch ahe, and that is during the embryonic development here. Adenophysis madhe three parts ahe, pars distalis, pars tubularis, pars intermedia. न्यूरोहायपोफायसिस मध्ये पण तीन पार्ट्स आहे, पॅरस नर्वोसा, हायपोफायसियल स्टॉक, मीडियन एमिसेन्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर टोटल हे तीन पार्ट्स, आणि हे तीन पार्ट्स टोटल किती झालं, सिक्स पार्ट्स मध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसतात तिथे. तर आता हे सिक्स पार्ट जे आहे, दे आर प्रेझेंट इन द हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर. हिस्टोलॉजिकली आम्ही बघितलं तर, की आतून आम्हाला आणखीन बघितलं तर, तो आम्हाला पार्ट्स जे आहे पॅरस डिस्टलिस, पॅरस ट्युब्युलरिस अँड द पॅरस इंटरमिडिया, पॅरस नर्वसा, हायपोफायसियल स्टॉक, मीडियन एमिसेन्स. ठीक आहे, असं स्ट्रक्चरमध्ये आम्हाला काय दिसायला लागले, की दॅट इज अ पिट्युटरी ग्लँडचं लोकेशन आहे. आता थोडक्यात बघा, आता वन सेकंड मी डायग्राम तुम्हाला इथे शॉर्ट फॉर्ममध्ये दाखवते. दॅट इज द लार्जर पार्ट इज दी, दॅट इज द दॅट इज पिट्युटरी. सो वेर आर द स्मॉलर वन इज प्रेझेंट. ओके, ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन मी दाखवले होते. आता त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे, की हे ॲडिनोफायसिसमध्ये पण तीन पार्ट आहे, न्यूरोफायसिसमध्ये पण तीन पार्ट्स आहे, पॅरस डिस्टलिस, पॅरस ट्युब्युलरिस. ठीक आहे, आता हे जे मीडियन इंटरमिडिएट दाखवले होते, तो पार्ट इथं इंटरमिडिएट आहे, आणि हे जे खालचा पार्ट आहे, हे पार्ट थोडंसं सोलन पार्ट आहे, तो म्हणजे हे डिस्टलिस आहे, आणि हे जे पार्ट आहे तो ट्युब्युलरिस आहे.
दिस इज द ट्यूबुलरिस. म्हणून ट्यूबुलरिस जे पार्ट आहे इट इज द कॉलर अराउंड द हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसचं कॉलर कोण आहे? दॅट इज द ट्यूबुलरिस आहे. तर लार्जर पार्ट ऑफ दिस एडिनोहायपोफायसिस इज द डिस्टॅलिस आहे. आणि इंटरमिडिएट जे पार्ट आहे इट इज प्रेझेंट इन बिटवीन द एडिनोहायपोफायसिस अँड द न्यूरोहायपोफायसिस. तो काय? इंटरमिडिया प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता ह्या साईडचं काय? पॉझिटिव्ह प्युटरी प्रेझेंट. ठीक आहे. आता पुन्हा एकदा हे मी करते, अँटीरियर प्युटरी अँड द दॅट इज द पॉझिटिव्ह प्युटरी एडिनोहायपोफायसिस ऑर इट इज द न्यूरोहायपोफायसिस. त्याच्यामध्ये पण मी तीन पार्ट आहे. सो दिस पार्ट इज कॉल्ड एज मिड एन एमिसेन्स. दिस इज द हायपोफायसिल स्टॉक अँड दिस पार्ट इज कॉल्ड एज अ नर्वोसा. ठीक आहे. आता असं डिवायडेड झालेलं मिडियन एमिसेन्स अँड हायपोफायसिल स्टॉक टुगेदर कॉल एज अ इन्फेंटिब्युलम प्रेझेंट. ठीक आहे. तर नेक्स्ट अगेन बिलो द हायपोथॅलॅमस इज द मिडियन एमिसेन्स वेर द स्टॉक लाईक अ स्ट्रक्चर इज द हायपोफायसिल स्टॉक विच कनेक्ट द हायपोथॅलॅमस टू दी दॅट इज द पोस्टेरियर पार्ट ऑफ द पिट्युटरी ग्लँड. कनेक्शन आहे इन्फेंटिब्युलम म्हणून. वेर एज द पॅरस नर्वसा इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. एंटीरियर द पार्ट द लोब विच इज लार्जर इज द एंटीरियर पार्ट. द पार्ट द लोब विच इज स्मॉलर इज द पॉस्टीरियर पार्ट. सो कॉल्ड एज द एंटीरियर लोब पॉस्टीरियर लोब एडिनोहायपोफायसिस ऑर द न्यूरोहायपोफायसिस. मग दोन पार्ट मध्ये पुन्हा हिस्टोलॉजिकली आम्हाला तीन पार्ट दिसायला लागले. तर पॅरस ट्युबुलरिस, पॅरस डिस्टॅलिस अँड द पॅरस इंटरमिडिया. ओके. वेर एज पॉस्टीरियर लोब मध्ये न्यूरोहायपोफायसिसमध्ये मिड एन एमिसेन्स, हायपोफायसिल स्टॉक दॅट इज द पॅरस नर्वस आहे. ठीक आहे. वेर एज दिस पॅरस ट्युबुलरिस इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ एडिनोहायपोफायसिस ऑर द पिट्युटरी ग्लँड. ही सगळ्यात लार्ज पार्ट ही हे बघितलं तर पॅरस डिस्टॅलिस आहे. इथं एडिनोहायपोफायसिसमध्ये बघितलं तर पॅरस डिस्टॅलिस आहे. एंटायर पिट्युटरी ग्लँड मध्ये बघितलं तर पॅरस डिस्टॅलिसिस आहे. ठीक आहे. अँड देन कम्स दी दॅट इज द पॅरस नर्वस आहे. क्लिअर झालं? थोडक्यात रफ डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवले मी की तो असणारा एडिनोहायपोफायसिस अँड द न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. तर आता इथे जे पार्ट आहे तो डिस्टॅलिस, डिस्टॅलिस जे आहे मेन पार्ट आहे. आता की ह्या डिस्टिलिसमध्ये पण डिस्टिलिस जे पार्ट आहे त्यामध्ये त्या पार्टमध्ये काय काय प्रेझेंट आहे? दॅट इज फॉर्म्ड ऑफ अ रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू पॅरेन्केमा सेल्स. ठीक आहे. किंवा दॅट इज द एपिथेलॉइड. ठीक आहे. एपिथेलॉइड, एपिथेलॉइड सेक्रेटरी सेल्स प्रेझेंट अँड अलॉंग विथ द ब्लड सायनुसॉइड्स. ठीक आहे. सो वी यू कॉल इट एज अ एपिथेलॉइड सेक्रेटरी सेल्स अँड द ब्लड सायनोसॉइड्स. ठीक आहे. असं जे काही स्ट्रक्चर्स कुठं आहे एडिनोहायपोफायसिसमध्ये प्रेझेंट आहे लक्षात आलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला डायग्रामॅटिक मी दाखवले, कॅपलरीज आहे, हायपोफायसिल आर्टरीज आहे, हायपोफायसिल वेन्स प्रेझेंट आहे, हायपोफायसिल पोर्टल वेन्स प्रेझेंट आहे, किंवा त्याला तुम्ही काय म्हणा दॅट इज द हायपोथॅलॅमिक हायपोफायसिल सिस्टम प्रेझेंट आहे अँड देन द सायनोसाइड्स आर प्रेझेंट हियर. तर न्यूरोहायपोफायसिसमध्ये काय दॅट इज अ फॉर्म ऑफ अ पिट्युटरी नर्वस टिश्यू अँड द ब्लड वेसल्स. ठीक आहे. सो द लॉन्ग दॅट इज अ नर्व सेल्स, नर्व टिश्यूज आर प्रेझेंट अलॉंग विथ दॅट इज अ न्यूक्लियस इज प्रेझेंट अलॉंग विथ द एक्झोनल फायबर्स आर प्रेझेंट. दीज एक्झोनल फायबर्स आर प्रेझेंट इन द इन्फेंटिब्युलम. सो वेअर दे आर गोइंग टू हॅव दिस इम्पल्सेस दे आर पास्ड हियर अलॉंग विथ द ब्लड वेसल्स आर प्रेझेंट हियर. ओके. काय झालं की दॅट इज द पार्ट कॉल एज द एडिनोहायपोफायसिस ना न्यूरोहायपोफायसिस विच आर दे आर गोइंग टू बी शोईंग थ्रू द हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर. हियर मॉर्फोलॉजिकली थ्री रिजन्स प्रेझेंट आहे, अँटीरियर लोब, मिडल लोब अँड द पॉस्टीरियर लोब. अँटीरियर लोब आणि मिडल लोब टुगेदर फॉर्म्स द एडिनोहायपोफायसिस अँड सिंगल पॉस्टीरियर लोब इज द न्यूरोहायपोफायसिस. हियर आता त्याच्यामध्ये जे पार्ट आहे तर आपल्याला मेन पार्ट जे आहे एडिनोहायपोफायसिसमध्ये की दे विल सेक्रेट द हार्मोन कॉल्ड एज अ ग्रोथ हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, वेर एज अ प्रोलॅक्टिन हार्मोन,
whereas the adrenocorticotropic hormone and that is the gonadotropic releasing hormone. ठीक है, ये फाइव हार्मोन जे आहे दैट इज सेक्रेटेड बाय द दैट इज द एंटीरियर लोब. ठीक है, वेर एज द मिडल लोब इज गोइंग टू सेक्रेट द दैट इज एम एस एच. ओके, मेलानोसाइट स्टिमुलेटिंग हार्मोन हियर. वेर एज न्यूरोहाइपोफाइसिस इज गोइंग टू सेक्रेट द टू हार्मोन कॉल्ड एज अ वासोप्रेसिन एंड द एडीएचए. ठीक है, लक्षात तुम्हाला बेसिकली एडिनोफाइसिस मध्ये एंटीरियर लोब मध्ये पांच हार्मोन्स आहेत. हे फाइव हार्मोन्स जे आहे की दे आर सेक्रेटेड बाय द दिस दैट इज द एंटीरियर लोब. मिडल लोब मध्ये ओनली वन हार्मोन, वेर एज द पोस्टीरियर लोब मध्ये, पण इथे लक्षात ठेवा द पोस्टीरियर लोब इज नॉट गोइंग टू सेक्रेट द हार्मोन. इट इज द हायपोथैलेमस विच सेक्रेट्स द हार्मोन, वेर इन द पोस्टीरियर लोब दे आर स्टोर्ड. ओके, दे आर द टू हार्मोन्स हियर. ठीक है, सो फाइव हार्मोन्स फ्रॉम द एंटीरियर लोब, वन हार्मोन इज इन द मिडल लोब, वेर एज द हार्मोन स्टोर्ड हियर आर द टू हार्मोन्स विच आर फ्रॉम द हाइपोथैलेमस हियर. सो वंस अगेन एडेनोहाइपोफाइसिस में हार्मोन कौन है? ग्रोथ हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, प्रोलैक्टिन हार्मोन, एडेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन एंड द गोनेडोट्रॉफिक हार्मोन्स हियर. मिडल लोब मेलानोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि न्यूरोफाइसिस न्यूरोहाइपोफाइसिस मधलं वासोप्रेसिन एंड द एडीएच. हे होतं आजचं लेक्चर मधलं पिट्यूटरी ग्लँडचं स्ट्रक्चर. थँक्यू.